नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव, TV 10. मित्रांनो, नेहमीच आम्ही कलाकार जे असतात किंवा एक्झिबिशन असतात तर त्यांच्यासाठी कलाकृती आणि कलाकारांचं म्हणणं हे तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचत आलेलो आहे. तर आजचे जे कलाकार आहेत ते आपल्यासमोर आहेत. किरण जोशी, नमस्कार. हे एक उत्कृष्ट फोटोग्राफर आहेत. तर हे कॅमेरामध्ये कॅप्चर करून आपल्यापर्यंत सगळे फोटोज पोहोचत असतात. ह्यावेळी त्यांनी सब्जेक्ट निवडला आहे जपान. तर गेट सेट गो ह्या जे ह्यांच्याबरोबर त्यांचं असोसिएशन सुरू आहे, त्यांच्याबरोबर ते जपानला जात असतात. पण हे नुसते जात नाहीत तर जपानमध्ये जे काही घडामोडी आहेत, तिकडच्या बिल्डिंग असेल, तिकडचा निसर्ग असेल, तिकडची माणसं असतील, हे कॅप्चर करून त्यांनी आज खास पुणेकरांसाठी आपल्याला पर्वणी म्हणून इथे आणलेलं आहे, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये. तर तुम्ही आता आपण त्यांच्याकडनं त्यांची माहिती सगळी विचारणार आहोत. आणि सर, नावासही तुम्ही तुमच्याबद्दलची माहिती सांगा सर थोडक्यात. नमस्कार, मी किरण जोशी. मी बेसिकली फोटोग्राफी करतो. फोटोग्राफी ही मी छंद ह्या दृष्टीनं चालू केली होती, पण जसजसं त्याच्यात माझा इंटरेस्ट वाढत गेला तसतसं अजून फोटोग्राफीमधले मी नवीन नवीन स्किल्स ॲक्वायर करत गेलो. आणि त्यानंतर मी प्रॉपरली काही मेंटर्सच्या सहाय्याने माझ्या फोटोग्राफीचे स्किल्स पुढे एक्सेल केले आणि मग हळूहळू त्याचं व्यवसायात रूपांतर केलं. आणि व्यवसायात रूपांतर केल्यानंतर मग मी कमर्शियली फोटोग्राफी करतोच, पण ज्या फोटोग्राफर्सना प्लॅटफॉर्म मिळावा असं ज्यावेळेस मला वाटलं त्यावेळेस मी ह्या फोटोग्राफी टूर्स वगैरे ह्या ही संकल्पनेतून म्हणजे इतरांना देखील जपान दाखवावं किंवा इतर सुंदर ठिकाणी घेऊन जावं, त्यांना फोटोग्राफी शिकवावी या दृष्टीने फोटोग्राफीच्या टूर्स देखील मी ऑर्गनाईज करू लागलो. सर, परत एकदा जो सामान्य नागरिकाचा प्रश्न आहे की जपानच का, बाकीची सुद्धा देश आहे, बाकीचा शहर वगैरे आहे, तर जपान का? जपानच का, ह्याच्या मागची महत्त्वाची दोन तीन कारणं म्हणजे, एकतर मला जॅपनीज भाषा अगदी व्यवस्थित बोलता येते. कामानिमित्त मी पूर्वी बऱ्याच वेळेला जपानला जात असे आणि त्यावेळेस मला असं दिसलं की जपान आणि आपल्या संस्कृतीमध्ये बरंच साधर्म्य आहे. आणि मला तिथे जपानी भाषा बोलता येत असल्यामुळे, लिहिता येत असल्यामुळे, आणि पूर्वीचा जर काळ लक्षात घेतला तर फार कमी लोक जपानला जात होते, कारण एकतर भाषा हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता, फूड ऑफकोर्स एक प्रॉब्लेम होता. पण हल्ली जर तुम्ही बघितलं तर मला स्वतःला वैयक्तिक ती भाषा येत असल्यामुळे माझ्याबरोबर येणाऱ्या टुरिस्टला किंवा फोटोग्राफरला ती अडचण अजिबात नसणार आहे. सो म्हणून मी हा जपान हा एक पर्याय निवडला. इतर देशांमध्ये देखील तेवढंच सौंदर्य आहे, तेवढंच तुम्हाला फोटोग्राफीसाठी वाव आहे, पण इतर देशांमध्ये ऑलरेडी बरेच लोक तिथे जातात, मग आपण थोडंसं काहीतरी वेगळं करावं, लोकांना एक तो एक वेगळा अनुभव द्यावा, त्यांचं संस्कृती आपली संस्कृती हे साधर्म्य लोकांना समजून द्यावं, तिथलं जे डिसिप्लिन आहे, तिथलं जे कल्चर, त्यानंतर तिथल्या लोकांची जी म्हणजे आपलं देशाबद्दल जे प्रेम आहे आणि त्या देशा देशप्रेमातनं त्यांना जे आपला देश कसा म्हणजे सुंदर ठेवावा हे जे त्यांच्या मधली जी मानसिकता आहे ती देखील आपल्या इतर लोकांना ती जाणीव करून द्यावी आणि त्याचबरोबर लोकांनाही आपल्या कलेचं म्हणजे कलेला वाव मिळावा ह्या दृष्टीने मी फोटोग्राफी टूर्स चालू केले. मित्रांनो, तुम्ही म्हणजे मी सुरुवातीलाच हे सांगतो की हा मुद्दा ठळकपणे दोन्ही जे आर्टिस्ट होते त्यांनी हा ठळकपणे सांगितलं की तिकडचं त्यांचं देशप्रेम आहे आणि त्यांचं जे सिस्टमॅटिक त्यांचं काम असतं, अगदी म्हणजे पद्धतशीर ते काम करतात. तर ही पद्धत म्हणजे तुम्हाला भारतामध्ये कमी वाटते का थोडी? भारतामध्ये कमी नाही, जर तुम्ही जर सांस्कृतिक, ज्या मी म्हणतो की सांस्कृतिक ठेवा दोन्ही देशांचा जर तुम्ही बघितलं तर खूप साधर्म्य आहे. जर आपण आपली संस्कृती जुनी बघितली तर एका दृष्टीने मी म्हणेन की आपण त्यांच्यापेक्षा जास्त परफेक्शनिस्ट होतो, आपण त्याच्यापेक्षा जास्त डिसिप्लिन्ड होतो. ह्याचं सगळ्यात मोठं पुरावा म्हणजे जेव्हा आपण आपल्या जुन्या मंदिरांमध्ये वगैरे जातो, जुन्या मंदिरं बघतो, जसं तुम्ही कैलासची लेणी जर बघितली तर ते मंदिर वरपासून खालपर्यंत उलट्या बाजूने ते म्हणजे खणत मंदिर तयार केलं. ही कला कशी काय आपल्याला, जो आपण आपला हरवलेला वारसा जो आहे तो जर आपल्याला परत मिळवायचा, आपल्यातली जी ऊर्जा पुन्हा ती जर जागृत करायची असेल तर एकदा तरी त्या लोकांची जी त्या लोकांकडनं ती ऊर्जा घेऊन आपण ती ऊर्जा पुन्हा आपल्यात जागी करावी आणि आपण त्यांच्यापेक्षा पुन्हा एक प्रगत कसा हो आपला देश आणि आपण पुढे कसं जाऊ शकतो हा देखील त्याच्यामधला एक छुपा उद्देश म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे, मी परत मुद्द्यावर येतो की तुमची जी तुमचं स्किलसेट आहे जे त्याच्याबद्दल आपण थोडी माहिती घेणार आहोत की फोटोग्राफीला परत बरेच त्याच्याबद्दल कुतूहली आहे, काही प्रश्नही आहेत. तुम्ही कुठल्या प्रकारचा कॅमेरा वापरता आणि किती कॅमेरे आहेत आणि त्याची रेंज काय आहे आणि आणखीन काही इतर ऑप्शन्स आहेत का ज्यांना ह्याच्यामध्ये पडायचं असेल तर? आता फोटोग्राफीबद्दल म्हणजे बऱ्याच समजुती आणि गैरसमजुती आहेत. एक म्हणजे तुम्ही कुठला कॅमेरा वापरता, ठीक आहे, त्याचा प्रश्नाचं उत्तरच जर देतं झालं तर मी म्हणेन निकॉन ब्रँडचा मी
मिररलेसमधले जे Z9 हा एक कॅमेरा आहे आणि Z7 II हे दोन कॅमेरे मी वापरतो. लेन्सेसमध्ये जर बघायला गेलं तर मेनली जर आता मी फोकल लेंथ ह्या अगदी टेक्निकल डिटेल्समध्ये जात नाही, पण वाईड अँगल लेन्सेस, टेलिफोटो लेन्सेस, म्हणजे वाईड अँगल लेन्सेस मी किंवा नॉर्मल लेन्स ह्या नॉर्मली मी लँडस्केप्स पोर्ट्रेटसाठी वापरतो. वाईड त्यानंतर टेलिफोटो लेन्स जे आहे ही वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करण्यासाठी वापरतो. पण कॅमेरा हे माध्यम आहे फक्त फोटो काढण्याचं. तुम्हाला जे व्यक्त व्हावं लागतं ते व्यक्त होण्यासाठीचं एक माध्यम आहे. तुम्ही जर बघितलं तर मगाशी मी काही चित्रं दाखवली ज्याच्यात मी मोबाईलने देखील फोटोग्राफी केली, पण तुम्हाला मोबाईलवरती देखील तेवढीच उत्कृष्ट लँडस्केप फोटोग्राफी, तेवढीच उत्कृष्ट पोर्ट्रेट फोटोग्राफी पण करता येते. म्हणजे कॅमेरा वापरता येण्यापेक्षा पण तुम्हाला जे बेसिक जो एक विजन डेव्हलप व्हायला पाहिजे, जर कॅमेरा फोटोग्राफी हा जर शब्द तुम्ही जर बघितला तर फोटो म्हणजे लाईट, तर फोटोग्राफी करण्यासाठी तुम्हाला लाईट हा पहिला समजला पाहिजे. आणि लाईट का समजलं पाहिजे, कारण लाईट समजला कारण लाईट असल्यामुळेच आपल्या मनात भावना निर्माण होतात, लाईट असल्यामुळेच आपल्या मनात मूड निर्माण होतो, लाईट असल्यामुळेच आपल्या मनात फिलिंग्स निर्माण होतात. जर तुम्ही नॉर्मल मूवीज जरी बघत असलात तर तुम्ही जर एखादी हॉरर मूवी बघितली तर कधी असं बघितलं आहे का आपण की दुपारी भर 12 उन्हात भूत दिसते अंधार वगैरे, तर ह्या ज्या लाईटचा जो अभ्यास असतो तो लाईटचा अभ्यास करून जेव्हा तुम्ही त्या परिपूर्णतेकडे जेव्हा एकदा वाटचाल चालू करता तेव्हा कॅमेरा तुम्हाला हे लिमिटेशन राहत नाही. मग माझ्या बजेटमध्ये कॅमेरा नाही, मग मी कशी फोटोग्राफी करू? काही हरकत नाही, तुमच्याकडे मोबाईल कॅमेरे असतील, तुमच्याकडे छोटे पॉईंट अँड शूट कॅमेरे असतील, त्याने देखील तुम्ही उत्कृष्ट फोटोग्राफी करू शकता. आता एक उदाहरण तुम्ही इथेच बघू शकता, मी तर फोटोग्राफी ते डिस्प्ले केलेले, पण ज्या माझ्याबरोबर सहकलाकार जे आहेत आसावरी आरगडे, त्यांनी साध्या कॅमेरातनं फोटोग्राफी केली आणि त्याच्यातनं त्यांनी त्याचे पेंटिंग साकारलेले आहेत. तुम्ही विचार करू शकता की जर तुम्हाला तुमचं कोर फाउंडेशन जर तुमचं स्ट्रॉंग असेल तर तुम्ही काही निर्माण करू शकता. आता बरे टेक्निकल काही प्रश्न की तुमच्या ह्या एक्झिबिशनमध्ये किती चित्रं आहेत, आणि दुसरा भावनिक प्रश्न की त्यातलं तुमचं सगळ्यात आवडतं कुठलं आहे आणि का, याच्याबद्दल फक्त माहिती सांगा, आपण ते चित्र नंतर दाखवणार आहोत प्रेक्षकांना. ह्या एक्झिबिशनमध्ये माझे स्वतःचे 36 फोटोग्राफ मी लावलेले आहेत. ऑफकोर्स जेवढे लावू तेवढे कमीच आहेत, कारण शेवटी प्रत्येक फोटोग्राफ काही ना काहीतरी एक दर्शवत असतं. पण माझे जर आवडते फोटोग्राफ जर बघायचे झाले तर ह्या प्रदर्शनात मी जे मांडलेले जे दोन, एक म्हणजे एक पक्ष्यांचा जो फोटो आहे तो आहे, आणि नंतर दुसरा जो तुम्ही फॉल कलर्सचे जे फोटो आहे त्यातला एक फोटो, म्हणजे ॲज अ फोटोग्राफ म्हणून नाही पण एक संकल्पना म्हणून मला ते फोटो फार आवडतो. बरं, आता हा माझा पर्सनल प्रश्न आहे की फोटोग्राफी तुम्ही काढत असताना तुम्हाला बरेच काही काही चॅलेंजेस येत असतील, सगळं काही सुरळीतच होत असेल असं नाही कधी, कारण का तो क्षण टिपायचा असतो. करेक्ट. तर एक चॅलेंजिंग किंवा एक अवघड असा कुठला तुम्हाला वाटला आणि का? बरं, आता अगदी बरोबर आहे की प्रत्येक फोटोग्राफ जेव्हा आपण म्हणजे काढायला जेव्हा जात असतो, पर्टिक्युलरली लँडस्केप फोटोग्राफी, वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये, तर तुम्हाला पेशन्स खूप महत्त्वाचा असतो. आणि त्याचबरोबर जर वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये ज्यावेळेस आम्ही सगळ्यात जे ऑड परिस्थितीमध्ये फोटोग्राफी करतो, तर आता इथे जे काही मी म्हणजे विंटर वाईल्ड लाईफ म्हणून जी माझी एक थीम आहे फोटोग्राफीची, त्याच्यात मी जे पक्ष्यांचे फोटो काढले तर ती आत्तापर्यंत मला सगळ्यात अवघड जाणवलेली फोटोग्राफी आहे, जिथे आम्ही लिटरली -30 degrees काम केलं आणि ती एवढी म्हणजे अवघड असते की तिथे तुम्हाला फक्त अर्ध्या तासाचा तो एक खेळ असतो, त्या अर्ध्या तासात तुम्हाला फोटो घ्यायचा असतो. वातावरण खराब झालं, टेम्परेचर बदललं तर तो तुम्हाला फोटो मिळण्याची शक्यता फार कमी होऊन जाते. म्हणजे ती ॲक्च्युली आम्ही एक प्रकारची रिस्कच करत असतो. त्या फोटो काढताना देखील तुमचे हात अगदी थंडावलेले असतात, हात हालत नसतात, कॅमेरामध्ये बघितल्यानंतर नीट दिसत नसतं, लेन्सवरती सारखं फ्रॉस्ट येत असतं. सो अशा बऱ्याचशा म्हणजे अवघड परिस्थितीतून तुम्हाला ती फोटोग्राफी करायला लागते, पण त्याच्यातनं जेव्हा तुम्हाला फोटो मिळतात तर त्याचा आनंद एक प्रकारचा वेगळा असतो. कदाचित तो लोकांना फोटो आवडेल नाही आवडेल हे मला माहीत नाही, पण ॲज अ फोटोग्राफर तो फोटो काढल्याचा जो आनंद असतो तो एक वेगळा असतो. आता मित्रांनो, तुम्हाला यांची कलाकृती आम्ही दाखवणारच आहोत. तुम्ही जर तुम्हाला त्यातलं कुठलं चित्र आवडलं, का आवडलं, कसं आवडलं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये सुद्धा कळवा. आणि सर, तुमचं एकतर करावं तेवढं कौतुक कमी आहे, आणि धन्यवाद आमच्या चॅनलला तुम्ही भरपूर माहिती दिली. आता लोकांना तुमचे चित्रही एन्जॉय करायचा तुम्ही तो आनंद दिला, त्याबद्दल परत एकदा आमच्या चॅनलतर्फे तुमचे धन्यवाद. धन्यवाद. तर मित्रांनो, हे जे कलाकार आम्ही तुमच्यासमोर सादर करतो, त्याची कलाकृती जर तू बघाच आणि टीका करण्यापेक्षा त्याच्यावरचे कॉमेंट्स जर आम्हाला जर आले तर असे वेगवेगळे आम्ही कलाकृती तुमच्यासमोर आणत राहणार आहे. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV10. सो ही जी माहिती आहे हे मी TV10च्या माध्यमाद्वारे आपल्या सर्वांसमोर मी म्हणजे मांडत आहे आणि ती सगळ्यांना मी पोचवत आहे.
ऐकल्यामुळे त्यांचे देखील आभार. कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भरपूर लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब.